थंडीच्या उत्सवाला गालबोट लागले. पाचव्या थरावरून पडून गोविंदाचा मृत्यू झालाय. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील ही घटना आहे. खरसे गावात ही घटना घडली. अर्जुन खोत असं या गोविंदाचं नाव आहे. अर्जुन पाचव्या थरावरून पडला. गोविंदा उत्सवाला गालबोट लागलाय. दहीहंडी फोडताना गोविंदाचा मृत्यू झालाय. पाचव्या थरावरून कोसळून अर्जुन खोत या 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालेला आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील खरसई गावातील ही दुर्घटना आहे. आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, खरं म्हणजे थर रस्ताना काळजी घेतली जाते, सुरक्षेची काळजी घेतली गेली नव्हती का? गिरीश, सुरक्षेची काळजी ही मंडळांकडून घेतली जाते, परंतु अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्याचा आज सकाळपासूनच गोविंदाचा जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळाला होता. दिवसभर गोविंदाचं तसं गाव घरोघरी फिरून हे सगळं गोविंदाचा आनंद घेत होतो. अशा वेळात ही दुर्दैवी घटना समोर आलेली आहे. म्हसळा तालुक्यातलं खरसई गाव जे आहे, कोकणात पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो. खरसई गावात ही जी घटना घडली, दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास साधारण, आणि गावातच दहीहंडी बांधलेली होती, आणि पाचव्या थरावरती हा अर्जुन खोत जो आहे तरुण, अगदी 25 वर्षाचा तरुण आहे, तो वरती चढला आणि त्याचा तोल गेल्याने तो खाली पडला आणि तो जागीच मरण पावलेला. त्याला म्हसळ्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आलं होतं, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेलं आहे. अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे. प्रफुल्ल, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. Thank you.